दशक्रिया विधीसाठी स्वतंत्र पत्रशेड उभारण्याची गरज असून सध्याची दशक्रिया विधीमुळे नदीचे पावित्र्य खराब होत असल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा, असे संत वचनाप्रमाणे पंढरीस व चंद्रभागेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पवित्र चंद्रभागेत लाखो भाविक आपले पाप स्नानाने धुतात, तर अनेकांची दशक्रिया विधी याच चंद्रभागेच्या किनारी होते. मात्र दशक्रिया विधीतील सामान, पत्रावळी, कापूर, फुले, केस, ब्लेड आदी साहित्य याच पवित्र चंद्रभागेच्या पात्रात टाकण्यात येते. यामुळे इथे स्नानास मोठ्या भक्तिभावाने आलेला प्रत्येक भाविक दशक्रियाविधीचे साहित्य पात्रात पाहून संतापून जातात. दशक्रियाविधीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी झाल्यानंतर पंढरीचे माजी खासदार रामदास आठवले यांनी आपल्या फंडातून वाळवंटामध्ये पत्राशेड निवारा करून त्या ठिकाणी दशक्रियाविधी सुरू झाले. परंतु या ठिकाणी येणारा पूर आणि पाण्याचा प्रचंड प्रवाहात शेडचे नुकसान झाले. प्रशासनाने याची दुरुस्ती केली नाही आणि शेडचे पात्रे गायब झाले, कठ्ठा निकळून पडला. पर्यायी पुन्हा चंद्रभागेच्या पवित्र पात्राशेजारीच दररोज दशक्रियाविधी करणे सुरू झाले. मात्र या दशक्रियाविधीतील साहित्य पात्रात जात असल्याने त्याचे पावित्र्य नष्ट पावत चालले आहे. भाविकातून या प्रकाराने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पाटबंधारे विभाग व नगर परिषद प्रशासनाने याबाबत दखल घेऊन चांगले कट्टे व पत्राशेड बांधून कायमस्वरूपी दशक्रियाविधीसाठी स्वतंत्र जागा द्यावी, तसेच या विधीचा कचरा साहित्यासाठी स्वतंत्र कुंड त्या ठिकाणी ठेवावे अशी मागणी विठ्ठल रुक्मिणी भाविकातून होऊ लागली आहे.